नमस्कार, श्रद्धा शेअरमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला सणासुदीला नऊवारी साडी नेसायची आहे, पण बऱ्याच वेळेला साडी उंचीला कमी पडते किंवा ती मुळातच अरुंद आणि तोकडी असते. तर अशा वेळेस सोप्या पद्धतीने ब्राह्मणी पद्धतीची ओचा असलेली नऊवारी कशी नेसायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी साडीचा पदर आपण हातात घ्यायचा आहे आणि पदराच्या निऱ्या काढून पदर लावून घ्यायचा आहे. नऊवारी साडीची उंची ही साधारणपणे 9 ते 9.5 मीटर असते, पण काही वेळेस या साड्या लांबी आणि रुंदीला अरुंद असतात, त्यामुळेच त्या आपल्याला नेसताना अपुऱ्या पडतात. आता इथे मी नेहमीप्रमाणे पदराच्या निऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यांना एका पाठोपाठ एक व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि त्यांना आपण एक तात्पुरती सेफ्टी पिन लावणार आहोत, म्हणजे साडी नेसताना पदराचा घोळ होणार नाही आणि तो जिथल्या तिथे व्यवस्थित राहील. यानंतर व्यवस्थित पिनअप केलेला पदर आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि डाव्या हाताकडचं साडीचं टोक हातात घ्यायचं आहे. इथे आपल्याला साधारण 1.5 ते 1.5 मीटर साडीचा भाग डाव्या बाजूने वेगळा काढून घ्यायचा आहे. त्यासाठी एक टोक आपण उजव्या हातात धरायचं, साधारण आपल्या खांद्याजवळ, आणि डावा हात रुंद करायचा आणि अशा पद्धतीने 1 मीटर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे 1.5 ते 1.5 मीटर साडीचा भाग आपण वेगळा करून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझा धोती स्टाईल नऊवारीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यातसुद्धा अशाच पद्धतीने मी 1.5 मीटर कापड डाव्या हाताला वेगळं काढून घेतलं होतं. आता नेहमीप्रमाणे जशी आपण नऊवारीला कमरेवर गाठ मारतो तशीच एक घट्ट गाठ आपण इथे मारून घेणार आहोत. ही गाठ व्यवस्थित मारून घ्यायची, कारण या गाठेवरच आपली अख्खी साडी उभी असते. यानंतर 2 पायांमध्ये साधारण 1.5 फुटाचं अंतर ठेवून उभं राहायचं आहे. पारंपरिक नऊवारीमध्ये आपण मधला साडीचा भाग जो आहे तो वर खेचतो, पण इथे आपण थोडा धोती स्टाईल नऊवारीचा उपयोग करणार आहोत, त्यामुळे डाव्या हाताचं जे कापड आपण 1.5 मीटर सोडलं आहे त्याचा आपण काष्टा काढून घेणार आहोत. डावा पाय थोडासा वर उचलायचा आणि हा जो साडीचा भाग आहे तो आपण काष्ट्यासाठी मागे खेचून घ्यायचा आहे आणि मग व्यवस्थित आपण काष्ट्याच्या निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. काष्ट्याच्या निऱ्या काढताना साडीला जर दोन्ही बाजूला बॉर्डर असेल तर फारसा प्रश्न येत नाही, पण एकाच बाजूला बॉर्डर असेल तर साधारण मागच्या बाजूला साडीची छान बॉर्डर दिसेल अशा पद्धतीने आपण काष्ट्याच्या निऱ्या अरेंज करायच्या आहेत. आता इथे काष्ट्याच्या मी निऱ्या काढून घेतल्या आहेत आणि बॉर्डर जी आहे ती एका सरळ रेषेत दिसायला हवी, त्यासाठी मी इथे व्यवस्थित त्या निऱ्या एकापाठोपाठ अरेंज करून घेणार आहेत. निऱ्या अरेंज करून झाल्यावर त्यांना एखादी सेफ्टी पिन लावलीत तरी चालेल, म्हणजे आपला काष्ठा व्यवस्थित राहील आणि तो मग नेहमीप्रमाणे मागच्या बाजूला आपण कमरेत खोचून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला जो काष्ठा आहे तो व्यवस्थित रेडी झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे कमरेत वाकून मी खालपर्यंत या काष्ट्यावर हातानेच इस्त्री फिरवून तो सरळ करत आहे. त्यानंतर पायाजवळची जी साडी आहे दोन्ही बाजूची ती आतमध्ये व्यवस्थित खोचून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता की आपला पायघोळ असा छान काष्ठा मागच्या बाजूने बसला आहे. ह्यानंतर पुढच्या बाजूने आपण पदराचा भाग हातात घ्यायचा आहे आणि उजव्या पायावरनं आपला हा पदराचा भाग आपल्याला मागे नेऊन पुढे आणायचा आहे, पण त्याआधी आपण साडीचा उरलेला जो भाग आहे तो मोकळा करून घेऊया, कारण नऊवारी साडी खूप मोठी असते आणि बऱ्याचदा त्याचा गुंता होतो. आता यानंतर पदराचा भाग जो आहे तो उजव्या पायावरनं मागे नेत पुढे आणायचा आहे आणि साडी व्यवस्थित उजव्या पायावरनं गुंडाळून घ्यायची आहे आणि साडी जी आहे ती आता आपण डाव्या खांद्यावर व्यवस्थित सेट करूया. पदराची उंची मी साधारण गुडघ्याच्या वरती ठेवलेली आहे. पदराची उंची मुद्दामून मी कमी ठेवलेली आहे, कारण पुढच्या बाजूने ओचा काढण्यासाठी आपल्याला साडी व्यवस्थित पुरायला हवी. तशी नऊवारी साडीमध्ये पदराची उंची ही कमीच असते. आता साडीचा जो पदर आहे त्याचा आतला खाट मी व्यवस्थित उजव्या कमरेवरनं मागे नेत आपला जो काष्टा आहे तो थोडासा वर करायचा आणि त्या काष्ट्याच्या खाली आपण हा पदराचा भाग खोचून घ्यायचा आहे. तुम्ही एखादी सेफ्टी पिन लावूनसुद्धा हा पदर व्यवस्थित फिक्स करू शकता, पण सगळ्यात शेवटी इथे सेफ्टी पिन लावा, कारण संपूर्ण साडी नेसून व्हायची आहे आणि ती पुढे मागे आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी खेचावी लागणार आहे. आता उजव्या पायाकडून साडीचा भाग पुढे व्यवस्थित खेचून घेऊया आणि जेवढी साडी उरली आहे त्याच्या निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. नऊवारी साडी ही फार मोठी असते त्यामुळे त्याच्या भरपूर निऱ्या येतात आणि जेवढ्या जास्त निऱ्या येतील तेवढा आपला ओचासुद्धा छान दिसेल. तुमच्या उंचीप्रमाणे जेवढी साडी उरेल तेवढ्या भागाच्या तुम्ही निऱ्या काढून घ्या. पारंपरिक पद्धतीने नऊवारी कशी नेसायची त्याचे व्हिडिओज मी चॅनलवर अपलोड केले आहेत, ते नक्की बघा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला होता, नऊवारी साडी आखूड असेल किंवा पुरत नसेल तर काय करावे. साडी जर आखूड असेल तर त्याला एक जोड कपड्या लावून त्याची लांबी आपल्याला वाढवता येते.
किंवा 10 ते 11 वाट साडी विकत घेतलीत तर ती तुम्हाला व्यवस्थित पुरेल आणि जास्त सोयीस्कर होईल. नऊवारीच्या निर्या नेहमी हातानेच इस्त्री करून व्यवस्थित बसवाय. पाचवारी साडीप्रमाणे त्यांना फ्लॅट इस्त्री करायची नाही, तर फक्त आपण त्या अशा झटकून घ्यायच्या, तरच आपला ओचा जो आहे त्याचा छान फॉल आपल्याला दिसेल. आता नऊवारी साडीच्या निर्या उजव्या हाताला खोचत नाहीत तर त्या डाव्या हाताला खोचतात, तर आपण या डाव्या बाजूला वळवून घेऊया. आणि इथे निर्या खोचताना आपण काय करणार आहोत, पहिली 1 किंवा 2 निर्या ज्या आहेत त्या ओपन करायच्या आणि त्याने आपण उरलेल्या ज्या निर्या आहेत त्या गुंडाळून घेणार आहोत आणि निर्यांचा एक गठ्ठाच आपण इथे तयार करायचा आहे. आता मी इथे पहिली निरी ओपन केली आहे आणि बाकीच्या निर्या मी अशा व्यवस्थित गुंडाळून घेतल्या आहेत. या निर्या गुंडाळताना सुद्धा गुडघ्यापर्यंत जो निर्यांचा भाग आहे तो आपण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आणि खालचा जो निर्यांचा भाग आहे तो आपण मोकळा सोडायचा आहे. पारंपरिक नऊवारी नेसताना आपण कमरेवर निर्यांचे केळं काढतो आणि निर्या फिक्स करतो, पण इथे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने नऊवारी कशी नेसायची ते दाखवते. म्हणून मी नऊवारीच्या निर्या ज्या आहेत त्या सरळ कमरेत नेहमीप्रमाणे आत खोचल्या आहेत. यानंतर आपण नऊवारी साडी जी आहे जो निर्यांचा भाग आहे गुडघ्याखालचा तो असा पसरवून घ्यायचा आहे, त्याचा एक घेर असा तयार झाला पाहिजे आणि डाव्या हाताकडनं साडीचं एक टोक वर उचलायचं. आता इथे तुम्हाला कोणाची मदत मिळाली तर नक्की घ्या, पण तुम्ही एकट्याच साडी नेसत असाल तर आरशासमोर उभं राहून व्यवस्थित आपल्या उंचीप्रमाणे ओचा आपण ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते तसंच साडी वर खेचत आपल्या साडीचा एक यू शेप समोरून तयार होईल अशा पद्धतीने हा ओचा व्यवस्थित सेट करायचा आहे. आता पारंपरिक पद्धतीप्रमाणे साडीचा ओचा कमरेत खोचताना नाणं किंवा सुपारीचा वापर केला जायचा, किंवा इथे एक छोटासा असा त्रिकोण करून तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा अटॅच करू शकता. पण आपल्याला नऊवारी साडी नेसायची फारशी सवय नसते आणि बऱ्याचदा ओचा पायात येतो, त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. इथे आपण साडीला 1 किंवा जास्तीत जास्त 2 निर्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यात निर्यांना वरच्या बाजूला सेफ्टी पिन लावून आपण घ्यायचं आहे, म्हणजे त्या निर्या जिथल्या तिथे व्यवस्थित राहतील. आणि त्यानंतर आपण ओचा जो आहे तो कमरेत खोचायचा आहे. ओचा कमरेत खोचल्यावर कमरेजवळ एक सेफ्टी पिन लावलीत तर अजून व्यवस्थित तुमचा ओचा घट्ट बसेल आणि तो जागचा हलणार नाही आणि तुम्हाला वावरायला सोपं जाईल. अशा प्रकारे काही टिप्स वापरून आपण सहज पद्धतीने नऊवारी साडी नेसू शकतो. आता साडीचा पदर कसा लावायचा ते बघूया. साडीचा पदर लावताना मी डाव्या हातात पदर पकडलाय आणि तो व्यवस्थित घट्ट आपण खेचून घ्यायचा आणि आतली जी उजव्या बाजूची बॉर्डर आहे ती सरळ करून घेऊया. पुढून सुद्धा नेहमी उजव्या गुडघ्याच्या वरून आपण नऊवारीचा पदर घ्यायचा, म्हणजे आपली साडी उंच दिसते आणि छान रुबाबदार सुद्धा दिसते. पुढून सुद्धा प्लीज ज्या आहेत पदराच्या त्या व्यवस्थित मी अरेंज करून घेणार आहे आणि मग पदर जो आहे तो आपण ब्लाऊजला अटॅच करायचा आहे. ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी नेसताना काष्ठा आणि ओचा काढण्यासाठी साडीचा बराचसा भाग जातो, त्यामुळे अरुंद लांबीची जर नऊवारी असेल तर ती आपल्याला पुरत नाही. पण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही टिप्स वापरून धोती पद्धतीचा वापर करत आपण सहज ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी नेसू शकतो. हीच पद्धत वापरून तुम्ही 6 वारी साडीची सुद्धा ब्राह्मणी नऊवारी नेसू शकता. तुम्ही सुद्धा या पद्धतीचा वापर करून नऊवारी नेसण्याचा नक्की प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा. तुमचे काही प्रश्न आणि सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी श्रद्धा शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.